महाराष्ट्र गव्हर्नमेंट पर डे ला ऑन एन एव्हरेज 78 crore रुपये दारूवरती कमाई करते. ड्रिंक लव्हरने 2022 मध्ये 8 महिन्यामध्ये 23 crore लिटर बिअर पिली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्टडी ऑफ बजेट रिपोर्ट 2019-20 नुसार राज्य सरकारची GST नंतर जो दुसरा काही कमाईचा ऑप्शन असेल तो आहे दारू. चला तर आपण या व्हिडिओ मध्ये सगळं काही बघून घेणार आहोत या व्हिडिओ मध्ये. आता पहिले हे बघा, महाराष्ट्रामध्ये लायसन दारू विक्रेत्यांचे दुकान किती आहे? तर 15,000 रेस्टॉरंट 12 आहे, 1,685 वाईन शॉप, 5,000 बिअर शॉप, 200 क्लब आणि 4,045 देशी दारूचे दुकान आहे. आतापर्यंत दारूवरती 5% व्हॅट लागत होता, परंतु आता गव्हर्नमेंटने 20 ऑक्टोबर 2023 रोजी 10% व्हॅट दारूवरती चालू केला, ते पण परमिट रूम साठी, फक्त परमिट रूम साठी. 3-star हॉटेल आणि 5-star हॉटेल मध्ये ऑलरेडी 20% टॅक्स दारूवरती लागतो. आता बघा, ड्रिंक मध्ये पण पार्ट असतात. IMFL म्हणजे इंडियन मेड फॉरेन लिकर, याच्यामध्ये येते व्हिस्की, रम, वोडका, ब्रँडी आणि व्हाईट स्पिरिट्स. नंतर येते बियर आणि त्याच्यानंतर येते प्रीमियम स्कॉच. नंतर येते देशी दारू. आता बघा, बियर वरती महाराष्ट्र गव्हर्नमेंट 65% टॅक्स लावते आणि प्रीमियम स्कॉच वरती 50% टॅक्स लावते. 5 मे 2020 नीतच्या नुसार महाराष्ट्र राज्यामध्ये डेली 24 लाख लिटर दारू पिल्या जाते. असं असून पण महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यामध्ये तर दारूबंदी आहे. गडचिरोली, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये पूर्णपैकी दारूबंदी आहे. याच्या आधी सगळ्यात जास्त दारू विकल्या जात होती मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक, परंतु आता या जिल्ह्यांना पण या 3 जिल्ह्यांनी मागे पाडलेला आहे. नागपूर, औरंगाबाद आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आता सगळ्या जास्त दारू विकल्या जाते. बियर हे इतके इम्पॉर्टंट आहे की या पूर्ण जगामध्ये पाणी आणि चहा नंतर दुसरं काही पिल्या जात असेल तर ते आहे फक्त बियर. बियरची जास्तीत जास्त उत्पन्न करणारे देश आहे चीन, अमेरिका, ब्राझील, मेक्सिको आणि जर्मनी. एक उदाहरण देतो तुम्हाला बियरचं महत्व किती आहे. तर बियरची विक्री महाराष्ट्रामध्ये या इयरला खूप कमी झाली. तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने डायरेक्टली लगेच एक मीटिंग फिक्स केली आणि 5 सदस्यीय कमिटी स्थापन केली आणि त्यांना एका महिन्यामध्ये का बियर कमी खपल्या जात आहे याच्यासाठी त्यांनी रिपोर्ट द्यावा म्हणून असे स्पष्टपणे सांगितले. हे तर महाराष्ट्रासाठी शर्मेची गोष्ट आहे. बाकीचे राज्य तर दारू कशी कमी विकल्या जाणार याच्यासाठी चर्चा करत आहे आणि महाराष्ट्रामध्ये दारू का कमी खपत आहे याच्यासाठी मीटिंग ठरवत आहे आणि कमिटी बसवत आहे. ते दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा वगैरे बंद पडत आहे त्याच्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट कुठलीही आजपर्यंत कमिटी बसवली नाही का? तर महाराष्ट्राच्या महसुलावर खूप जास्त खर्च होत आहे म्हणून आणि यांना दारूसाठी कमिटी लगेच बसवता आली असो हा आपला विषय नाही आहे. तर आता बघा, महाराष्ट्रामध्ये ठाणे रिजनमध्ये येते मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड परिसर येते. 2023 मध्ये ठाणे रिजन मध्ये 6 महिन्यामध्ये 80 लाख बल्क लिटर बियर विकल्या गेली. एक्साइज डिपार्टमेंटच्या आकड्यानुसार एप्रिल ते ऑक्टोबर 2022 मध्ये 904.65 लाख बल्क लिटर बियर विकल्या गेली आणि एप्रिल ते ऑक्टोबर 2023 मध्ये 988.32 लाख बल्क लिटर बियर विकल्या गेली. आता जर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर दारू विकायची बघायची असेल तर हे बघा, महाराष्ट्रामध्ये 2021-22 मध्ये बियर विकल्या गेली 2,328.3 लाख बल्क लिटर आणि 2022-23 मध्ये विकल्या गेली 3,239.4 लाख बल्क लिटर बियर विकल्या गेली. या पाठोपाठ वाईनचा खप पण 2021-22 मध्ये होता 86.1 लाख बल्क लिटर आणि 22-23 मध्ये होता 105.8 लाख बल्क लिटर. त्यानंतर येते IMFL म्हणजे इंडियन मेड फॉरेन लिकर, याचा खप 2021-22 मध्ये झाला 2,363.5 लाख बल्क लिटर आणि 22-23 मध्ये झाला 2,772.4 लाख बल्क लिटर. यानंतर येते देशी दारून पूर्ण घराच्या घरच बर्बाद केली आहे. यांनी 2021-22 याचा खप झाला 3,799.7 लाख बल्क लिटर आणि 22-23 मध्ये झाला 3,483.7 लाख बल्क लिटर. या सगळ्यांची विक्री करून महाराष्ट्र गव्हर्नमेंटला किती रेव्हेन्यू झाला हे पण बघून घ्या. 2018-19 मध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटला 15,323 crore रुपयाची कमाई झाली. 2019-20 मध्ये 15,428.50 crore रुपये. 2020-21 मध्ये 15,089.29 crore रुपये. 2021-22 मध्ये 17,177.19 crore रुपये. 22-23 मध्ये 21,478 crore रुपये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने फक्त दारूवरती कमाई केली. आता यांचा रेव्हेन्यू दरवर्षी 5%, 7%, 10% असा दरवर्षीच वाढत चाललाय. कधीच यांचा रेव्हेन्यू कमी होत नाही या दारूमुळे आणि प्रत्येक स्टेट एक्साइज डिपार्टमेंटला दारूपासून किती कमाई झाली पाहिजे याच्यासाठी एक नाही काय ते नाही काय टार्गेट देत आहे. आता महाराष्ट्राचं यंदाचं टार्गेट होतं 22,000 crore रुपयाचं. एक उदाहरण देतो तुम्हाला, UP मध्ये 58,000 crore रुपयाचं UP गव्हर्नमेंटचं दारूपासून कमाईचं टार्गेट होतं या इयरचं. तर ते काही थोडंफार कम्प्लीट होत नव्हतं तर त्यासाठी UP गव्हर्नमेंटने एक्साइज डिपार्टमेंटला डायरेक्टली धवसत देऊन दिली की डायरेक्टली तुमच्यावरती ऍक्शन घेण्यात येणार तुम्ही जर टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून. तर हे असे पण एक्साइज
डिपार्टमेंटला हँडल करत राहते गव्हर्नमेंट. दारूची विक्री सगळ्यात जास्त का होत आहे याच्या मागे सगळ्यात जास्त कॉलेजच्या स्टुडंटचं रिझन. आजकालचे कॉलेजची मुलं पास झाले तर दारू, फेल झाले तर दारू, एक्सेप्टर वगैरे पार्ट्या त्याच्या चालूच राहते. आता हे माझं म्हणणं नाही आहे, 2022 राष्ट्रीय सर्वेक्षणचा सर्वे झाला त्यात सांगितलं की 18 ते 22 कॉलेजचे स्टुडंट 49% दारू पित आहेत आणि 28.9% मुलं एक मंथ पासून जास्तीत जास्त दारू पिऊ लागले. म्हणजे जो मुलगा पहिले 2 महिन्यातून दारू घेत होता तो आता मंथली दारू घेत आहे आणि जो मुलगा मंथली दारू घेत होता तो आता 15 दिवसातून 7 डे मधून अशी दारू घेत आहे. आता हे झालं आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण. आता पूर्ण भारतातलं जर दारूसाठी बघायचं असेल तर बघा, पूर्ण भारतामध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे. या राज्यातून 6 राज्यांमध्ये दारूबंदी आहे, जसं की बिहार, गुजरात, लक्षद्वीप, मणिपूर, मिझोरम आणि नागालँड या राज्यामध्ये पूर्णपैकी दारूबंदी आहे. बाकीच्या राज्यांमध्ये 2024 600 करोड लिटर दारू विकल्या जाण्याचा अंदाज आहे. रिझर्व्ह बँकेच्या रिपोर्टनुसार 2018-19 150,657 करोड रुपये राज्य सरकारांनी कमावले. 2019-20 175,501 करोड रुपये राज्य सरकारांनी कमावले आणि 2020-21 1.75 लाख करोड रुपये राज्य सरकारांनी कमावले. आता राज्य सरकारांना पण माहिती आहे की दारूचे साईड इफेक्ट किती काय म्हणून. WHO सांगितलं आहे की पूर्ण जगामध्ये पर इयरला दारूमुळे 30 लाख लोकांचा निधन होते. 100 लोकांचं जर निधन झालं तर त्यामधून 5 लोक फक्त दारूमुळे निधन पावतात. 200 जास्त बिमाऱ्या दारूमुळे होती. 5.1% बिमारी आणि काही लागण्याचे कारण म्हणजे फक्त दारू. 20 ते 39 वर्षाचे लोक 13.5% निधन होण्याचं कारण आहे दारू. ऍक्सिडेंट वगैरे, मर्डर वगैरे हे दारू मध्ये सगळ्यात जास्त होत राहते.